औरंगाबाद महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला सामोरे जाताना या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी खासगी शाळांच्या तुलनेत मागे राहू नयेत यासाठी मनपा शिक्षण विभागाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्याचाच एक भाग म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी करून घेण्यात येत आहे. आज परीक्षेला सामोरे जाताना या विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. महापौर भगवान घडामोडे यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं. उपमहापौर स्मिता घुगरे, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, महानगरपालिकेचे उपायुक्त तथा शिक्षण अधिकारी रवींद्र निकम, नगरसेविका शिल्पा राणी, सागर वाडकर, मकरंद कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती होती. दहावीच्या परीक्षेत विषयनिहाय जास्तीत जास्त गुण कसे घ्यावेत, विषयांची तयारी कशी करावी, उत्तरपत्रिकेचा वापर करताना कशी काळजी घ्यावी याविषयी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. महानगरपालिका औरंगाबाद शिक्षण विभागामार्फत मार्च 2017 दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या ठिकाणी परीक्षेला सामोरे जाताना हा जो उपक्रम दरवर्षी महानगरपालिका राबवते त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम होतो आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान आणि भाषा या चार विषयाचं मार्गदर्शन वेगवेगळ्या मार्गदर्शक तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांकडून या ठिकाणी करण्यात आलं. माजी सैनिकांची वेतनश्रेणी निश्चिती मिळत नसल्यानं सेवानिवृत्त माजी सुरक्षा रक्षक ज्ञानदेव शेप यांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर गोंधळ घातला.